द लिव्हिंग वर्ल्ड, तर दुसऱ्या पाठाला आपण सुरुवात करीत आहोत आणि त्यात तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला काही लिव्हिंग आणि काही नॉन लिव्हिंग वस्तू दिलेल्या आहेत. तर ते नेमकं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग याचं आपल्याला क्लासिफिकेशन करून, म्हणजे आपल्या वहीत त्याचे दोन कॉलम्स तयार करून, ज्यामध्ये पहिल्या कॉलम्समध्ये राहणार आहे लिव्हिंग थिंग्स आणि दुसऱ्यामध्ये राहणार आहेत नॉन लिव्हिंग थिंग्स. चित्रात दिलेल्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंचं आणि प्राण्यांचं, म्हणजे सजीवांचं आणि निर्जीवांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आणि ते वर्गीकरण करत असताना त्यामधले काही डिफरन्सेस आणि काही सिमिलरिटीज, म्हणजे समानता आणि फरक यावरसुद्धा आपल्याला थोडंफार लक्ष घालायचं आहे. तर हे कॉलम्स तयार करून आपल्याला एकदम सहजपणे करता येईल. काही गोष्टी आपल्याला इथं चित्ररूपाने दिसत आहेत, ते काही क्लासिफिकेशन मी करून दिलेलं आहे. काही गोष्टी मुद्दाम सोडलेल्या आहे, त्या जर तुमच्या लक्षात आल्या तर नक्की वहीमध्ये नोट करा. पुढे आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. या पृथ्वी तलावर किंवा आपल्या अवतीभोवती खूप सारे प्राणी आणि वनस्पती आपल्याला दिसतात. म्हणजे नक्कीच परिसरात जरी आपण बघितलं तरी सुद्धा त्यांची संख्या आपल्याला कदाचित मोजता येणार नाही किंवा कदाचित आपल्याला त्याची माहिती नाही. आणि त्या सगळ्या सजीवांमध्ये किंवा निर्जीवांमध्ये काही फरक आहे आणि काही समानता आहे. इवन जे सजीव आहे त्या सजीवांमध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळून येतो. जी गुणधर्म आपल्याला किंवा जी लक्षणं किंवा जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सजीवांमध्ये दिसतात ती निर्जीवांमध्ये मुळीच आपल्याला आढळणार नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो की निर्जीवांमध्ये किंवा नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये जे गुणधर्म असतात ते आपल्याला सजीवांमध्ये आढळणार नाही. पण तरीसुद्धा काही समानता आणि काही फरक इझिली आपण लक्षात घेऊन त्या त्या वस्तूंची आपण नावं आणि त्या त्या वस्तूंची आपण वैशिष्ट्य जे आहे ते लक्षात घेऊ शकतो, आठवू शकतो, बघू शकतो. तर या पाठामध्ये आपल्याला बघायचं आहे की सगळे जे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण आपण कसं करणार आहोत, त्या सगळ्या प्राण्यांचं आपण वैशिष्ट्य काय आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया ग्रोथ या भागापासून. द फर्स्ट व्हेरी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट इज ग्रोथ. तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, परत दुसरं त्याच पानावर बघा. त्या चित्रामध्ये तुम्हाला एक छोटा मुलगा दिसतोय, त्यानंतर एक यंग बॉय, त्यानंतर ग्रोथ झालेला एक पूर्ण ॲडल्ट आणि चौथ्या भागात आपल्याला दिसतो आहे एक म्हातारा व्यक्ती, दॅट इज ओल्ड मॅन. सोबतच परत एकदा आपण पहिल्या भागाकडे येऊ. तिथं आपल्याला एक छोटी मुलगी दिसते, बेबी गर्ल, त्यानंतर यंग लेडी, त्यानंतर एक वुमन, कम्प्लीट वुमन, अँड देन इन द फोर्थ पार्ट, दॅट इज फोर्थ पिक्चर, एक आपल्याला ओल्ड वुमन दिसते. अजून जर आपण केअरफुली जर बघितलं तर एक छोटंसं रोपटं दिसतंय आपल्याला पहिल्या भागात, पहिल्या चित्रात. दुसऱ्या चित्रात ते थोडंसं मोठं वाढलेलं आहे. तिसऱ्यामध्ये अजून त्याच्या झाडाची वाढ झालेली आहे. ते नेमकं झाड कशाचं असावं हे तुम्हाला चित्रावर लक्षात येत आहे, ते वडाचं झाड आहे, बनियन ट्री. आणि चौथ्या पिक्चरमध्ये एकदम विस्तीर्ण असा वडाचा वृक्ष आपल्याला दिसतोय. पण अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात कदाचित आली असेल की चौथ्या चित्रामध्ये एक कोणता तरी लिव्हिंग थिंग मिसिंग आहे, तो कोणता ओळखता येईल का तुम्हाला? अगदी बरोबर, तिथं तुम्हाला तीन आधीच्या तीन चित्रामध्ये दिसणारा डॉग हा चौथ्या चित्रात आपल्याला दिसत नाही. त्यामागचं कारण काय असावं, काय तुमच्या लक्षात आलं का? बघा, विचार करा. नक्कीच हे आहे लाईफ स्पॅन. आपल्याला दिसतंय की एखाद्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याची वाढ हळूहळू होत जाते आणि तो म्हातारा होईपर्यंत या दरम्यान जो टाइम पिरियड असतो तो टाइम पिरियड जवळपास 60 ते 70 वर्षाचा आपण ॲव्हरेजमध्ये म्हणू शकतो. पण ॲव्हरेज लाईफ 60 ते 70 मनुष्याचा आहे. दरम्यान झाडही पण आपल्याला दिसतो, झाडाचं पण ॲव्हरेज लाईफ कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल. पण डॉगी किंवा कुत्रं जे आहे त्याचं लाईफ स्पॅन हे तेवढं नाही. म्हणून बघा, तुम्हाला पहिल्या चित्रात एक छोटं पपी दिसतो आहे, त्यानंतर थोडं त्या पपीची थोडी वाढ झालेली आहे, त्यानंतर परत तो ॲडल्ट एक डॉगीमध्ये कन्वर्ट झालेला आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्याची वाढ झालेली आहे. पण चौथ्या चित्रात मात्र तो दिसत नाही, कारण त्याचं तेवढं वयच नाही, त्यामुळे त्या चित्रातनं तो तिथं आपल्याला दाखवलेला नाही. अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲडल्ट वुमन ऑर मॅन से ड्युरिंग दिस पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. म्हणजे बेबी जसजसं वाढतो तसतसं, मग ते बेबी गर्ल असो की बेबी बॉय असो, त्यांच्या वजनात, त्यांच्या उंचीत आणि त्यांची जी क्षमता असते, स्ट्रेंथ जी असते, ताकद, यांच्यामध्ये निरंतर वाढ होत असते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू ॲडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. जनरली ह्युमन रिक्वायर्स 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. म्हणजे एखाद्या मनुष्याला पूर्ण ॲडल्टहूड प्राप्त करून घेण्यासाठी जवळपास 18 ते 21 वर्षे लागतात. इतर सगळे प्राणीसुद्धा, इवन वनस्पतीसुद्धा यांना ॲडल्टहूड हे एका विशिष्ट याच्या वयानंतर किंवा वर्षानंतर प्राप्त होत असते. आपल्याला काय बघता येईल, सांगता येईल, हेन्स काऊज आणि डॉग्स यांचं ॲडल्टहूड होण्यासाठी त्यांना किती वर्ष लागतात?
जर तुम्हाला सांगता आलं तर बरं, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, ते तुम्ही नीट बघा. चला आता आपण वळूया एका प्रयोगाकडे. या प्रयोगातून आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि काय दाखवायचं आहे ते आपण बघूच. तुम्हाला चित्र दिसतं, या चित्रामध्ये बघा एक रोपटं आहे, दॅट इज सॅपलिंग. आणि त्या रोपट्याला आपण धागा दोरा बांधलेला आहे, थ्रेड बांधलेला आहे, आणि तो थ्रेड सरळ वरच्या खिळ्याला आपण बांधलेला आहे. पहिल्या भागात आपल्याला दिसतंय की तो खिळा, त्या धाग्याला जो बांधलेला खिळा आणि जो धागा आहे तो एकदम टाईट आहे. पण तेच चित्र जर आपण 4 दिवसानंतर बघितलं तर मात्र धागा किंवा थ्रेड जे आहे तो लूज झालेला आपल्याला दिसतोय. ट्रेस्ड थ्रेड कन्वर्ट गेट्स कन्वर्टेड इन टू लूज थ्रेड. हे कशामुळे झालं असेल, कशामुळे शक्य आहे, तर हे सांगणं पण सोपं आहे. कारण या 4 दिवसाच्या दरम्यान जे काही सॅपलिंग होतं कुंडीमध्ये लागलेलं, त्या सॅपलिंगची वाढ झालेली आहे, त्याची ग्रोथ झालेली आहे, आणि ती वाढ जी आहे ती व्हर्टिकल आहे, आणि त्यामुळे तो जो धागा आहे, थ्रेड आहे, तो लूज झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक वनस्पती हे याची वाढ एका निश्चित वेळेनंतर होत असते. या चित्रावरून आपल्याला कळेल, अजून खाली चित्र दिलेलं आहे, त्यात हेडिंग दिली तुम्हाला की ग्रोथ इन बनियन ट्री अँड कोकोनट ट्री. तर एक तुम्हाला बनियन ट्री आणि एक कोकोनट ट्री दिसत आहे. सुरुवातीला ज्यावेळेस त्यांचं वय सारखं आहे, म्हणजे त्यांचं सॅपलिंग जे आहे ते सारख्या वयाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल, त्यावेळेसच आपल्याला दिसत आहे की बनियन ट्री आणि कोकोनट ट्री यांची वाढ दुसऱ्या चित्रात झालेली दिसते आणि तिसऱ्या चित्रात सुद्धा वाढ झालेली दिसते. पण त्या वाढीमध्ये थोडाफार फरक आपल्याला जाणून येतो. तो फरक नेमका कोणता? फरक आपल्या लक्षात आलं असेल की वडाचं जे झाड आहे किंवा बनियन ट्री म्हणतो आपण त्याला, ते बनियन ट्री त्याचं तो स्प्रेडिंग आउट ब्रँचेस जे आहे ते पूर्ण चहूवर त्याच्या पसरलेला एक कॅनपी, एक छत्र असं तयार झालेलं आहे. पण ते छत्र आपण नारळाच्या झाडामध्ये आपल्याला मुळीच दिसत नाही. नारळाच्या झाडामध्ये त्याची उंची भरपूर वाढलेली आहे, त्याचा आपण विस्तार म्हणू शकतो, तो विस्तार मात्र कमी झालेला आहे, उंचीने वाढ झालेली आहे. म्हणजे वनस्पतींमध्ये सुद्धा डिफरन्सेस, म्हणजे फरक आपल्याला जाणवतात. चला आता आपण आपल्या बुद्धीचा वापर करूया. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक मँगो, बॅनॅन ट्री, पीपल ट्री अँड दॅट ऑफ बांबू, कोकोनट अँड टॉडी पाम्स. हे काय सांगायचं नेमकं, हे तुमच्या वरच्या एक्झाम्पलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल बॅनॅन ट्री आणि कोकोनट ट्रीच्या संदर्भात. पुढे मँगो आणि पीपल, तर कोकोनट, बांबू, टॉडी या सगळ्या प्लांट्सचं आपण कंपॅरिझन करूया. सहजपणे जर आपल्याला झाडं उपलब्ध होत नसतील आपल्या परिसरात, तर यांची चित्र आपण बघून इंटरनेटवरनं शोधून त्यामध्ये नेमका काय फरक आहे ते इझिली आपल्याला स्पॉट करता येईल, सांगता येईल. आता आपण पुढे वळूया आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग थिंगचं, ते म्हणजे फूड इज नेसेसरी फॉर देअर ग्रोथ. म्हणजे सगळ्या सजीवांना त्यांच्या वाढीसाठी नक्कीच अन्नाची गरज असते. पण नेमकं अन्न कसं तयार होतं याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, आणि ही क्षमता फक्त आणि फक्त हिरव्या वनस्पतींमध्येच असते. कारण हिरव्या वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो ज्यामुळे त्यांना हिरव्यापणा प्राप्त होतो. म्हणून या हिरव्यापणाच्या मदतीनेच सगळी हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने, सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन आणि जमिनीतून क्षार, मिनरल्स ज्याला आपण म्हणतो, आणि पाणी हे ॲब्झॉर्ब करून सूर्यप्रकाशाची जी एनर्जी असते ज्याला आपण लाईट एनर्जी म्हणतो, त्या लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये, फूड एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. ही जी प्रोसेस आहे हिलाच आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो. इन दिस वे वी कॅन से दॅट द प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या शब्दाचा शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर फोटो मीन्स लाईट, दॅट इज फोटॉन पासून फोटो शब्द आलेला आहे, दॅट इज लाईट. आणि सिंथेसिस म्हणजे तयार करणे, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करणे, दॅट इज फोटोसिंथेसिस. हे झालं फोटोसिंथेसिसच्या बाबतीत. जशी हिरव्या वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात, मीन्स दे आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स आर दोज ऑर्गॅनिझम्स, दोज लिव्हिंग थिंग्स विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. पण चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत काय ॲनिमल्स. ॲनिमल्स हॅव टू डिपेंड अपॉन देअर फूड नेसेसिटीज टू प्लांट्स. प्लांट्सवर त्यांना टोटली डिपेंडंट राहावं लागते. आपण बघूया चित्रामध्ये एक तुम्हाला पक्षी दिसतो आहे, तो आपला जे अन्न पुरवठा आहे तो फिश किंवा इन्सेक्ट्स यांच्या माध्यमातून करत असतो. दुसऱ्या चित्रात आपल्याला कोंबड्या काही दिसत आहेत, ते ग्रेन्स काही जमिनीवर उचलताना दिसतात आहेत. तिसऱ्या चित्रात आपल्याला काही कार्निवरस ॲनिमल्स लाईक टायगर, लॉयन्स हे सुद्धा आपल्याला दिसत आहे, आणि ते आपलं भक्ष्य शिकार करून ते प्राप्त करून घेत असतात. म्हणजे टोटली सगळ्या प्रकारचे प्राणी जे आहेत त्यांना डायरेक्टली और इनडायरेक्टली प्लांट्सवर किंवा आपण असं म्हणू शकतो की ऑटोट्रॉप्सवर
डिपेंड राहावं लागत आहे. सो ॲनिमल्स हवे डू नॉट हॅव क्लोरोफिल, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळे हे सगळं त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड, दे सर्च फॉर फूड, दे हंट. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, वाईल वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर्स अँड लायन्स मीट देअर फूड नेसेसिटीज बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लाईव्ह ऑन प्लांट्स. म्हणजे वनस्पतीवर जगणाऱ्या इतर प्राण्यांना मारून काही जे कार्निवर्स ॲनिमल्स असतात टायगर्स लायन्स सारखे, ते आपल्या अन्नाच्या गरजा पूर्ण करत असतात. तर गोट, शीप, हॉर्सेस सारखे ॲनिमल्स गवत खाऊन आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असतात. एकंदरीत लिव्हिंग थिंग असल्यामुळे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असल्यामुळे त्यांना अन्नाची गरज असते, कारण त्यांच्यामुळे त्याच अन्नामुळे त्यांना एनर्जी मिळते, त्याच अन्नामुळे त्यांची वाढ होत असते आणि शरीरामध्ये जे काही रिपेअरिंग होत असते, वियर अँड टियर म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा या अन्नामुळेच त्यांची पूर्तता होत असते. सो द इनटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स विच इज लॅकिंग इन नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये अशा प्रकारचं कोणतंही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आढळून येणार नाही. म्हणजे एखादा दगड असेल किंवा एखादा लाकूड असेल किंवा एखाद्या लोखंडाची वस्तू असेल, दॅट इज नॉन लिव्हिंग थिंग, यांना कुठल्याही कसल्याही प्रकारच्या अन्नाची गरज नाही. बिकॉज दे डोंट नीड ग्रोथ, बिकॉज दे डोंट नीड देअर सर्वायवल, बिकॉज दे आर नॉन लिव्हिंग थिंग्स. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज व्हेरी पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स इन्क्लुडिंग प्लांट्स एज वेल. तर पानंसुद्धा श्वास घेतात काय हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर नक्कीच हो असं आपल्याला सांगता येईल. आणि ते श्वास कोणत्या अवयवाने घेतात तुमच्यापैकी कोणाला काही सांगता येईल काय? श्वास घेण्याची त्यांची नेमकी पद्धत कोणती? जसं आपल्याला श्वास घेण्यासाठी आपल्याला अवयव दिलेला आहे लंग्स, ह्युमन बीइंग्स रेस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग्स. लंग्सचा वापर करून ते रेस्पिरेशन करत असतात. रेस्पिरेशन इज अ प्रोसेस इन विच ऑक्सिजन इज टेकन इन अँड कार्बन डायऑक्साईड इज गिवन आउट, दॅट इज रेस्पिरेशन. तर अशा प्रकारचं रेस्पिरेशन वनस्पतींमध्ये सुद्धा आढळून येतो आणि तो रेस्पिरेशन घडून येतो त्यांच्यामध्ये असणाऱ्या मायक्रोस्कोपिक पोर्समुळे, जे त्यांच्या स्टेम्सवर आणि त्यांच्या लिव्हजवर म्हणजे पानांवर सुद्धा आढळून येतात. तुम्हाला चित्रामध्ये एक फिश म्हणजे माशाचं चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये गिल्स असं लेबल केलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मनुष्य हा नाकाद्वारे लंग्सच्या मदतीने श्वसन प्रक्रिया पूर्ण करत असतो, अगदी त्याच प्रकारे जे मासे असतात ते मासे पाण्यामध्ये राहून गिल्सच्या मदतीने आपलं श्वसन क्रिया जे असतात करत असतात. आपण श्वसन करतो हे सांगायची गरज नाही, कारण आपण आपल्या जर चेस्टवर हात ठेवलं तर लगेच आपल्याला धडधड असं काहीतरी जाणवेल, दॅट इज लबडब आपण त्याला म्हणतो, ते आपल्याला जाणवते. किंवा इतर प्राणीसुद्धा करतात हे आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे. एखादा कुत्रा जर झोपलेला असेल तर त्याचं पोट आपल्याला वरखाली होताना दिसते, यावरून सुद्धा आपण म्हणू शकतो की सगळे लिव्हिंग थिंग कोणत्या ना कोणत्या अवयवाद्वारे ब्रीदिंग करत असतात. फिश गिल्सच्या माध्यमातून करतो, तर साप सापाला सुद्धा लंग्स असतात. पक्षी जर म्हटलं तर पक्ष्यांमध्ये सुद्धा लंग्स असतात, ज्याला एअर सॅक्स असतात, त्याच्यामुळे ते आपलं श्वसन प्रक्रिया पूर्ण करत असतात. अर्थवर्म ज्याला आपण गांडूळ म्हणतो, त्यांना सुद्धा काही त्याच्या स्किनवर क्युटिकल्स असतात, त्या क्युटिकल्सच्या माध्यमातून ते रेस्पिरेशन करत असतात. मनुष्याच्या बाबतीत सांगायची गरज नाही, ते तुम्हाला कल्पना आहे. झाडांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. कॅटरपिल्लर अळ्या ज्या असतात त्यांना स्पायरकल्स नावाचा एक घटक असतो, त्या स्पायरकल्सच्या माध्यमातून ते श्वसन प्रक्रिया पूर्ण करत असतात. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे लिव्हिंग थिंग्सचं, जे वैशिष्ट्य आपल्याला नॉन लिव्हिंग थिंगमध्ये मुळीच आढळणार नाही.